सांगा चलो विधिमंडळाचं दोन दिवसाचं अधिवेशन विधान परिषदेचं आज त्या ठिकाणी झालं आणि खालच्या सभागृहामध्ये 12 आमदारांचं निलंबन करत मुस्कटदाबी कुठल्या लेवलला जाते हे या ठिकाणी सरकारने दाखवून दिलं. वरच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी निलंबन करून आकडे कमी होत नाहीत, सत्तेवर काही त्याचा विपरीत परिणाम होत नाही म्हणूनच केवळ वर निलंबन त्या ठिकाणी झालं नसावं आणि वर ही त्या ठिकाणी दोन दिवसांमध्ये विरोधकांना त्या ठिकाणी नेमकंच दोन तीन विषयांवर त्या ठिकाणी बोलता आलं आणि पूर्णपणे वरच्या सभागृहात सुद्धा मुस्कटदाबी करून जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडण्यापासून वंचित ठेवलं गेलं. तथापि जो जो वेळ मिळाला त्यामध्ये महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न, सर्वात पहिला आपण MPSC चा विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला, ज्या बेकारीमुळे नियुक्ती झाली नव्हती त्यामुळे स्वप्नील लोणकरनी त्या ठिकाणी आत्महत्या केली, त्या अनुषंगाने त्या संवेदना सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडल्या आणि या परीक्षा लवकर घ्याव्यात, नियुक्ती द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयावर त्या ठिकाणी बी बियाणं असतील, खतं असतील, पीक कर्ज असेल, कर्जमाफी असेल या सगळ्या विषयासंदर्भात त्या ठिकाणी भाष्य केलं. त्याचबरोबर दोन महत्त्वाचे महाराष्ट्रातले जिवंत प्रश्न, मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण या संदर्भात सरकारने चालबाजी केली. म्हणजे दोन्ही विषयामध्ये राज्य सरकारने OBC संदर्भात केंद्राकडे डाटा उपलब्ध करून देण्याची शिफारस करणं आणि मराठा आरक्षणाचा विषय दोन्ही ठराव जे त्या ठिकाणी केंद्राकडे पाठवण्यासाठी आणले ते मला वाटतं अत्यंत नियोजनबद्ध चालबाजी करून आणले असा माझा आरोप आहे. याचं कारण OBC ठरावावर ज्या वेळेला आम्ही आक्रमक सभासद विरोधी पक्षाचे झाले होते, वेलजवळ होते, त्याच वेळेला अशोक चव्हाण साहेबांनी मराठा विषयावरचा त्या ठिकाणचा ठराव शासकीय आणला. म्हणजे धड OBC त्या ठिकाणी बोलू दिलं नाही, धड मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ दिला नाही असा नियोजनबद्ध कट केलेल्यासारखं सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी चालवलं गेलं. त्याच्यामुळे दोन्ही आरक्षणाच्या प्रश्नावर तथापि त्या ठिकाणी रान उठवण्याचं काम तरीही भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केलं. दुसरं म्हणजे महत्त्वाचे मुंबईतले काही प्रश्न, कोकणातले काही प्रश्न मांडले. खरं म्हणजे मी नेहमी सांगितलं सभागृहात, आजही सांगितलं की कोकणनी शिवसेनेला भरभरून दिलंय. अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपुढे साऱ्या सत्ता ज्या आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यामध्ये कोकणवासियांचा मोठा वाटा आहे. परंतु 1.5 वर्षाच्या काळात या कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम झालं आणि म्हणून या कोकणवासियांना आता तरी द्या आणि त्याच्यामुळे कोकणाचा जो सिंचनाचा अनुशेष आहे त्याकरिता त्या ठिकाणी 3,000 कोटी रुपये द्यावेत अशा प्रकारची मागणी केली. त्याचबरोबर कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ त्या ठिकाणी कोकणच्या विकासासाठी उर्वरित महाराष्ट्रातून वेगळं करून त्या ठिकाणी द्यावं ही मागणी केली. तौक्ते वादळामध्ये कोकणला जे नुकसान झालंय, मच्छीमारांचं जे नुकसान झालंय, बोटींचं असेल, इतर नुकसान असेल, बागा उद्ध्वस्त झाल्या, त्या सगळ्या ठिकाणी तौक्ते वादळाच्या घोषणा झाल्या, प्रत्यक्षात काही मिळालं नाही. त्या मच्छीमारांना आणि कोकणच्या बागायतदार आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी पैशाची घोषणा झाली परंतु प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत. मुंबईच्या संदर्भात 2-3 महत्त्वाचे विषय मांडले, जो आपल्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा विषय होता की SRAचे सगळे प्रकल्प ठप्प आहेत. आज त्या ठिकाणी बिल्डर भाडं देत नाही, 3-3, 4-4 वर्ष झाली, त्यामुळे आज भाडे करूनना त्या ठिकाणी बिल्डरकडून पैसे मिळत नाहीत.
भाडेकरू मध्यमवर्गीय असल्याकारणाने त्यांच्याकडे भाड्याचे द्यायला पैसे नाहीत। जेवढं शक्य आहे तेवढं आपले दागदागिने घाण ठेवून त्यांनी दिवस ढकलले, परंतु आता भाडं नसल्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढून संसार रस्त्यावर त्या ठिकाणी आलेत। आणि अशा वेळेला त्या ठिकाणी नवा बिल्डर पण येत नाही, कारण जुन्या जागा त्या ठिकाणी मॉर्गेज ठेवून पैसे उचललेत। मग या स्थितीमध्ये त्या भाडेकरूंना पैसे देण्याची व्यवस्था शासनाने करावी आणि जो काही भार येईल त्या भाड्याच्या माध्यमातून तो प्रकल्प ज्या वेळेला कार्यान्वित होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये ते पैसे रिकव्हर करण्याचा अंतर्भाव करावा। पण या भाडेकरूंना त्या ठिकाणी घरातून बाहेर काढणार नाहीत याचं मायबाप सरकार म्हणून काळजी घ्यावी अशा प्रकारची भूमिका मांडली। कोविड असो, आपत्ती असो, संकटाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा मुंबईत त्या ठिकाणी आक्रमण होतं, आघात होतो, त्यावेळेला पोलीसच आपल्या रक्षणासाठी येतात आणि त्याच्यामुळे बीडीडीच्या वसाहतीचा पुनर्विकास होत असताना पोलिसांना तिथल्या घरं द्यावीत। नायगावला ज्याचे कालिदास कोळंबकर साहेब सातत्यानं त्या ठिकाणी आग्रह करतात, तीही नायगावची पोलीस वसाहत त्या ठिकाणी पुनर्विकासात करून पोलिसांना घरं त्या ठिकाणी दिली जावी ही भूमिका त्या ठिकाणी मांडली। बारा बलुतेदार असतील, बेरोजगार असतील, आज त्या ठिकाणी अनेकांची कर्ज घेतलेली आहेत, आज धंदा व्यवसाय चालू नसल्यामुळे नोकरी नसल्यामुळे थकीत गेलेले आहेत आणि अशा प्रकारे या साऱ्या कोविडमधल्या संकटांची यादी आज त्या ठिकाणी मांडली, परंतु ढिम्म सरकारने एकाही एवढ्या विषयात कुठेही गांभीर्यानं विरोधी पक्षनेत्याच्या या मागणीवर रिप्लाय दिलं नाही, रेटूनच नेण्याचं काम वरच्याही सभागृहात झालं आणि विरोधकांची मुस्कटदाबी केली। नाही, त्यांचा काय दोष आहे? बिचारा त्या सुरक्षा रक्षकाचा काय दोष आहे? त्याला काही मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे कोणालाही बळी द्यायचं? या सरकारला त्या ठिकाणी बळी देण्याची हौस आहे, त्या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षेला त्या ठिकाणी स्वप्नील लोणकरचा बळी त्या ठिकाणी सरकारने घेतला आणि अशा प्रकारच्या आता निष्पाप सुरक्षा रक्षकाचा आपण सस्पेंड करून का बळी घेत आहे? त्याचा घरदार आज कशावर चालणार? अरे करायचंच आहे तर विधिमंडळाच्या जबाबदार लोकांना करा, सारख्या छोट्या सुरक्षा अधिकाऱ्याला त्या ॲक्शन घेऊन त्याचा उपयोग काय? आणि मला वाटतं हे कोणाचं वड्याचं तेल वांग्यावर काढायचं अशा प्रकारचा प्रकार आहे। नाही, महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेचा खून सत्ताधारी पक्षाने केलाय, कारण अशा प्रकारचं निलंबन कधीच झालं नव्हतं। यापूर्वी त्या ठिकाणी घोषणा झाल्या, वादावादी झाल्या, परंतु केवळ विधानसभेचा आकडा कमी करायचे आणि आपल्या सत्तेमध्ये जे चलबिचल आहे ती अशा पद्धतीनं सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी कमी पडण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला या सरकारचं एक बरं असतं, करायचं काहीच नाही परंतु कुठले तरी विषय क्रिएट करायचे आणि त्याच्या मागेच त्या ठिकाणी साफ साफ म्हणत भुई थोपटायची त्यातलाच हा प्रकार आहे। ना आता 12 सदस्यांना निलंबन केलंय याचा अर्थच काय? We'll be right back.